हरिओम हो, श्रीराम अंबद्य नाथसवीर मी माझं नाव छायावरा सातापा दिवटे उत्तर उपासना केंद्र तालुका आजरा जिल्हा कोल्हापूर मी बापूंच्यात दोन हजार पाच सालापासून आहे परंतु बापूंचं मला दोन हजार तीन चारला माझे सगळं मला बापूंचं ऐकून माहिती होतं बापू असे आहेत असे गड इंग्लंजमधनं ऐकायला मिळालं कोल्हापूरमध्ये भरपूर चालू बापूंचा गजर वगैरे चालू होते अनुभव वगैरे बापूंचं सगळे शब्द ऐकलं हो मी आधी कलावती आईंचं असं वाचन पठन अगोदर करत होते मग आईनेच मला माझा बाप मला गुरु दाखवला असेल काय असं माझ्या मनात एकदम त्यावेळी आलं आणि उपासनेसाठी इथं आमची बहीण म्हणाली उत्तूरमध्ये पण उपासना चालू आहे आणि तू जाशील काय मी म्हटलं जाते म्हटलं आणि मी उपासनेला त्या दिवशी गेले शेवा वाढवल्या बापूंच्या आम्ही चरका शेवा घेतल्या गोदरी शेवा करायला गेलो शिकायला गेलो, गेलो गडिंग्लेज वगैरे दोन हजार पाचला आम्ही पालखी सोहळा होता बापूंचा काय घ्यायचं अनुभव म्हटलं बघूया म्हटलं सगळीजण लोक पालखी सोहळ्याला घर भर भर भर, भर चाललीत आणि पालखीची लोकं घेतलेली अजिबात चालायला तयार नाहीत आम्ही म्हटलं बा ही लोकं चालत का अशी का हळूहळू चालली आहेत ही लोकं आणि या की हो भरभर भरभर भर भर लोक उपस्थिती पुढं चालेल बाकीची केंद्र बोलवलेली एक लाईन करून चालू आहे आपण आणि थांबत थांबत काय यायला काहीच बोललो नाही मी तेव्हा बोलून दाखवलं मनात ठेवलं आणि म पालखी मी घेतली खांद्यावर पालखी ज्यावेळी मी बापूंची खांद्यावर घेऊन चार पावलं मला चालायला येईना अंबदने म्हटलं बापू म्हटलं खरंच माझं चुकलं म्हटलं हित्त म्हटलं बापू पालखीत बसलेले आहेच म्हटलं आणि बापू का लोकांना त्या पालखी घेऊन चालता येईना ते मा मला माझ्या खांद्यावरती बाप आली पालखी त्यावेळी मला कळालं की बापू ह्याच्यामध्ये बसलेले आहेत ही पालखी नसती पालखी नसून हा माझा बापूराय आहे हा माझा पहिला अनुभव आला नंतर नंतर थोडे दिवस गेले मुलगी दहावीला गेली दहावीला गेली आमची परिस्थिती जरा नाजूक होती भावांच्या पाठीशी माझं भावांचा पाठिंबा मा मला जास्त होता शिक्षण वगैरे सगळं मुलांचं करायला सगळं देखभाल कराय भरपूर मग मुलगी काय म्हणाली मला दहावीला मी पास झाले तर मला इंजिनिअरिंग मी इंजिनिअरिंगला आमचे भाचे म्हणाले इंजिनिअरिंग करायचं काय सोपं नाही पैसा लागणार मग ती म्हटली मी म्हटलं बापू आहेत जे काय करणार ते बापू आहेत म्हटलं आम्ही म्हटलं काही फोटो तर नुसता का पूजालेला नाही बापू आमचा बाप आहे आणि माझ्या माझी मुलं मी बापूच्या चरणावर वावलेली आहेत आणि जे बापू माझ्या मुलांचं करणार ते माझा बापूच करणार मुलगी म्हणाली मी म्हणाली बापूंचं साई चरित्र वाचणार आहे आणि म्हणाली मला बा ऐंशी टक्के किती टक्के लागतात बाबा म्हणाली इंजिनियर जर घ्यायचं असेल मग ॲडमिशन तर किती टक्के लागतील तो भाचा म्हटला ऐंशी टक्के तरी पाहिजे तिने बापूंना सांगितलं बापू मला ऐंशी टक्क्याच्या एक दोन टक्के तरी पडू देत अभ्यास तिनं जोरदार केला आणि बापूनं सांगितलं साई चरित्र वाचलं तिला ब्याऐंशी टक्के मार्क पडलं इंजिनिअरिंगला ॲडमिशन घेतलं ती मुलगी इंजिनियर झाली एवढं तुम्हाला सांगते की माझं जे का आहे हे सगळं माझ्या बापूने केलेलं आहे ह्या दुसरं तिसरं कोणी नसून हे सगळं माझ्या मुलांचं माझा बापू करत आहे ते इंजिनियर मुलगी झाली त्याच्यानंतर पुढं पुढं लग्नाचं पण आलं लग्नाला पण लागतो आहे खर्च हे करतोय माझं बापू हाहीत म्हटलं सगळं करायला माझा बापू समर्थ आहे मुलगीला इंजिनियर मुलगा बघून दिला तिचं पण चांगलं झालं दोन नंबरची मुलगी तिचं पण चांगलं झालं आता मुलगा शिक्षणला आहे बापूने आम्हाला एवढी एक गोष्टसुद्धा आम्हाला कमी पाडू दिली नाही कधी सगळं काही आम्हाला बापूने पूर्ण दिलेलं आहे लोकं म्हणतात पैसा लागतो आहे पैशाशिवाय होत नाही वशिला लागतो आहे पण माझं जे काय आहे माझा पैसा माझं सर्वस्व माझं जे काय आहे ते माझा बापू आहे शब्दात सुद्धा सांगू शकत नाही माझ्यासाठी माझ्या बापून काय काय केलं हे माझा मोठा अनुभव आहे माझ्या मुलांचं सार्थक झालं माझं सार्थक झालं खऱ्या भल्या रोगराईतने संकटातनी सुद्धा मला माझ्या बापूंनी बाहेर काढलेलं आहे हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ सवी